सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखाना ऊस भावामध्ये मागे राहणार नाही असं प्रतिपादन कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे यांनी केलंय. माजी मंत्री स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांनी शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवण्यासाठी सतत संघर्ष करत त्या तुलनेमध्ये योगदान दिलं असून त्याच पावलावर पाऊल ठेवून संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे आणि माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली साखर कारखानदारीत आपलं मार्गक्रमण सुरू असून ऊस भावामध्ये सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कधीच मागे नव्हता आणि आताही राहणार नाही. शेतकऱ्यांची दिवाळी गोड करू अशी ग्वाही कारखान्याचे अध्यक्ष युवानेते विवेक कोल्हे यांनी दिली आहे. दिवाळीनिमित्त कामगारांना 20% सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा देखील कोल्हे यांनी केली. सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या 62व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ विजयादशमीच्या मुहूर्तावर शनिवारी कारखान्याचे विद्यमान संचालक निलेश पथाजी देवकर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सोनलताई देवकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. अध्यक्षस्थानी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे होते. याप्रसंगी ते बोलत होते. केंद्र शासनानं इथेनॉलबाबत शाश्वत धोरण घ्यावं म्हणजे चालू हंगामात त्याचा सहकारी साखर कारखानदारीला फायदा होईल. सहकारामध्ये सहकार महर्षी कोल्हे साहेबांनी अनेक नवनवीन प्रकल्प सुरू ठेवत विविध उपपदार्थांची निर्मिती केली आणि देशातील साखर उद्योगाला दिशा दिली. पाण्याच्या प्रश्नामुळे साखर कारखानदारीसमोर शाश्वत ऊस उपलब्ध होत नसल्याने हा उद्योग अल्पकाळ चालतो त्यातून सर्वाधिक मोठा ऑफ सीझन राहतो त्यामुळे कामगारांबरोबरच अन्य अनेक प्रश्न निर्माण होऊन आर्थिक आव्हानं उभी राहतात. त्यांच्या सोडवणुकीसाठी केंद्र आणि राज्य शासनाने साखर कारखानदारीच्या माध्यमातून फूड प्रोसेसिंग युनिट सुरू करून त्यासाठी भरीव आर्थिक पाठबळ द्यावं म्हणजे त्याचा परिसरातील शेतकऱ्यांबरोबरच त्यावर अवलंबून असणाऱ्या सर्वच घटकांना फायदा होईल अशी मागणीही त्यांनी केली. येत्या काळात सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना भुशापासून विटा त्याचबरोबर टोमॅटो सोयाबीनपासून उपपदार्थ बनवणार असून त्यादृष्टीने कारखान्याचे सभासद शेतकऱ्यांच्या सहकार्यानं पाऊल टाकत साखर उद्योग सीझनल न राहता बारमाही उद्योग म्हणून चालवण्यासाठी पुढाकार घेत असल्याचं विवेक कोल्हे यांनी सांगितलं. हे सांगावं लागणार आहे की पोल खोल आपल्याला या विरोधकांची करावं लागणार आहे. अनेक आरोप त्यांनी या ठिकाणी माझ्यावर त्यांच्या बॉयलरच्या प्रसंगी केलेले आहेत. याच्यातच आपल्याला लक्षात येतंय की त्यांच्या पायाखालची वाळू सरकायला लागलेली आहे. आता जे आपण दुसरा गेअर टाकलेला आहे अजून तिसरा चौथा पाचवा गेअर आपल्याला टाकायचा आहे. परंतु काळजी करू नका, योग्य वेळी योग्य ते गेअर पडतील, योग्य वेळी योग्य ते निर्णय पण होतील. परंतु आपल्याला आता हे सज्ज होण्याची वेळ आलेली आहे. अनेक तक्रारींचा पाडा किंवा पुराव्यासहित आपण त्यांची पोलकोल करू शकतो. मी अनेकदा आवाहन केलेलं आहे, त्यांनी त्याच्यावर प्रतिसाद दिला नाही. पत्रकारही त्यांना विचारत नाही मला काय प्रश्न पडतो काय भानगडे काय कळत नाही. आम्ही परत एकदा तुमच्या माध्यमातून आवाहन करतो की तुम्ही तुमच्या विकास कामा त्या ठिकाणी घेऊन आंबेडकर मैदानात या. काय दूध का दूध पाणी का पाणी आपण त्या ठिकाणी करू, समोर समोर या. तुम्हाला जर वाटत असेल तुमचं नाणं खरं आहे तर आमचे आव्हान आहे, तुम्ही त्या ठिकाणी येऊन आमच्याशी त्या ठिकाणी मेरिटवर चर्चा करा, विषयानुरूप आपण चर्चा करू. उद्योग व्यवसायाचं काय केलंय त्याच्यावर तुम्ही चर्चा करा. तुम्ही स्मार्ट सिटी घालवली, येणारे उद्योग व्यवसाय पळून नेले, त्या उलट आम्ही त्या ठिकाणी कॉल सेंटर असेल, क्लस्टर असेल किंवा सोनेवाडी इथं झालेली MIDC आम्ही केली, त्या उलट त्या ठिकाणी MIDC पाणी तुम्ही घालवलं. म्हणजे हे सगळे विषय आज जरी आपल्याला त्याचं काही झळ बसत नसेल तरी भविष्याच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचे आहे. म्हणून आपण वेळीच जागा झालं पाहिजे. त्या 10 वर्ष देखील आदरणीय दादांनी अनेक कामं त्या ठिकाणी केले, कुठेही लोकप्रतिनिधींची उणीव भासू दिली नाही. परंतु दुर्दैवाने त्यावेळेस आपण त्या भूलथापांना बळी पडलो आणि आज ही वेळ पाहावी लागते. गेल्या 5 वर्षांपूर्वी सुद्धा असंच झालं, अनेक भूलथापांना आपण बळी पडलो आणि निसटता आपला त्या ठिकाणी पराभव झाला. हेवे दावे आपले आपण कमी करून स्पर्धात्मक युगामध्ये आपण त्या ठिकाणी आहोत. अत्याधुनिक कारखाने जे तयार होत आहे, अगदी 5-7 कोटी त्यांचा वार्षिक पगार आहे. आपली तीच रक्कम 35-40 कोटीच्या घरामध्ये जाते. इतर कारखान्याचा उत्पादन खर्च कमी आहे. जुना प्लांट मशिनरी असल्यामुळं 800 टनावरून चालू झालेला कारखाना 1200, 1500, 2000, 2500 करत करत आज जवळपास 5800-6000 टनावर आपण नेलेला आहे. त्याच्यामुळं स्वाभाविकदृष्ट्या त्याच्या काही फायदे असले तरी त्या प्रमाणात तोटे देखील काही आहे. उत्पादन खर्च जास्त आहे, परंतु आपण इतर उपपदार्थांच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण काहीतरी करून सातत्याने आपलं उत्पन्न वाढवतो आहे. त्याच्यातून 2 पैसे संस्थेला नफा होतो,
आणि पर्यायाने आपण ते खाली कर्मचारी आणि शेतकरी बांधवांना ते देण्याचं आपण काम गेल्या 10-15 वर्षापासून सातत्याने करताना आपल्याला दिसून येत होतं. आणि म्हणून याही वर्षी स्पर्धा जरी असली तरी स्पर्धेमध्ये आपण कधी मागे नसतो. त्याच्यामुळे ऊसाचा भाव जितके देणार आहे ते आपणही देणार आहे. लवकरच असा काळ येईल की आपल्याशी स्पर्धा करण्यासाठी त्याला अर्थात काही काळ जाईल, परंतु निश्चितपणाने त्या दृष्टिकोनातून आम्ही सर्व संचालक मंडळ काम करत आहोत. भाव तर देणारच आहोत. आमचे कर्मचारी वर्ग मोठ्या प्रमाणात इथं आहे. त्यांनी माझ्याकडे लक्ष देऊन आहे की भैया काय करता, तुम्हाला वाटतं का मी कमी देणार आहे काही? त्याच्यामुळे कर्मचाऱ्यांनाही 20% बोनस आपण या निमित्ताने जाहीर करणार आहे. मागच्याही काही प्रलंबित आहेत तेही देणार. या कार्यक्रमात ज्येष्ठ शेतीतज्ञ दत्तात्रय कोल्हे, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संचालक विश्वासराव महाले, ज्ञानेश्वर परजणे, अरुण येवले, मोहनराव वाबळे, निवृत्ती कोळपे, संजय होन, शिवाजी वक्ते, शिवाजी बारहाते, पांडुरंग शास्त्री शिंदे, बापूसाहेब बारहाते, बाळासाहेब वक्ते, रमेश आभाळे, ज्ञानदेव अवताडे, अप्पासाहेब दवंगे, राजेंद्र कोळपे, ज्ञानेश्वर होन, रमेश घोडेराव, विलासराव वाबळे, विलासराव माळी, त्र्यंबकराव सरोदे, उषा अवताडे, सोनिया पानगव्हाणे, नानासाहेब नळे, बाळासाहेब चोळके, संपत हिंगे, अरविंद पोपसे, आलेश कापसे, अनिल गाढवे, निवृत्ती बनकर आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते. एसएन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव.